पण आता पाळण्यामध्ये जाऊन बसू. हां, इथून आपण उठलो, इथून दोन पावलं चालल्यानंतर या या जानकी वहिनी आणि पोरीला पाळण्यात ठेवा, ठेवा नाही टाका. वहिनी साहेब तुम्ही इथे का? पांडू दादा तुम्ही जरा पहिल्यांदा शांत बोला. हा हे बघा मी इकडे आली आहे, याचं कारण म्हणजे मला यांच्यासाठी शिरा बनवायचा. अहो वहिनी साहेब तुम्हाला शिरा करायचा होता तर मला सांगायचं, मी करून आणला असता तुमच्यासाठी शिरा. अहो ऐकून तर घ्या, यांचा मला फोन आला होता, ते म्हणाले त्यांना माझ्या हातातून काहीतरी खायचंय म्हणून. साहेब साहेबांनी बघितलं तर मला नोकरीवरून काढून टाकतील. असं कसं काढून टाकतील, कोणाला कळणार सुद्धा नाही. पांडू दादा मला खरं त्यांच्यासाठी शिरा करायचा आहे, मला मदत करा ना. पण वहिनी साहेब. पांडू दादा मी काही नाही करणार, मी फक्त तुम्हाला सांगते, तुम्ही त्याप्रमाणे सगळं करा, मग तर झालं. जी हा एक काम करा, पातेलं घ्या आणि गॅस वरती तापवायला ठेवा. हा तापवत ठेवलं. रवा घ्या, रवा भाजायचा आहे बर, त्यामध्ये टाका बर. हे घ्या सावकाश इथे. हो अपमान अपमान अपमान, या घरात माझा फक्त अपमानच होतो. त्या दीड दमडीच्या मुलकर्णीला या घराची सून करून ठेवली आणि मी धाकटी सून म्हणून माझ्या वाट्याला निव्वळ अपमान. या घरात फक्त एकालाच किंमत आहे, ती म्हणजे जानकी. फक्त जानकी जानकी आणि जानकी. काय झालं वहिनी, जानकी नावाचा एवढा जप चाललाय. निघालो दरवाजेवरनं, जानकीचा जप ऐकून आलो, वाल्याची आठवण झाली. वाल्या कसा बसला होता राम 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 म्हणत, वारुळ जमा झालं बाबत आली. जानकी म्हणल्यावर बेडरूम तयार झाली तुमच्या सोबत आली. भाऊजी तुमचं काही काम आहे का? तुम्हाला इथे कोणी आमंत्रण देऊन बोलवलं होतं का? आमंत्रणाची गरजच नाही, कुत्र्याला कसा हाडकाचा वास येतोय तस नैराश्यचा. आतमध्ये जे काय खलबत चालतात की नाही म्हणा, अशा लोकांचा मला वास येते, संतापाचा मला वास आला तिकडे. मदतीला धावून आलो. भाऊजी तुम्ही आता जा, डोकं शांत करा आणि इथून जा एकदाच. बरोबर आहे, मी काय जानकी थोडीच आहे तुमच्या डोक्यावर फॅट करायला नाचायला. बर मला एक सांगा, जानकीचा जप करायला कुठल्या शास्त्री बुवांनी सांगितलं होतं काय? भाऊजी तुम्ही बरा बोला, नाही इथून जा नाहीतर मी. राग बरा नाही, चिडचिडणं रागवणं तब्येतीला मारक असते. शांत राहा, कूल कूल, थंड घेऊन येऊ काय? नाही काही गरज नाही. बरोबर, तुमच्याकडून तर काहीच नकोय मला, प्लीज तुम्ही जा. ओके ओके, गुड डे. भाऊजी सांगतो एक सल्ला द्यायला आलो, सारखं चिडचिडण्यापेक्षा रागवण्यापेक्षा याचं जे मूळ आहे की नाही जानकी, ते मूळच कायमचं उपटून टाका एकदा, कायमचं उपटून टाका. कसा वास येतोय? छान.
काय चाललंय काय मिसेस किल्लेदार? काही नाही. काही नाही, मोबाईल विसरले म्हणून पुन्हा रूम मध्ये गेले होते. तिथे तुम्ही नव्हता? हो, मला पांडुदादांनी इकडे बोलवून आणलं. म्हणजे त्यांनी नाही, मीच आले. खोटं बोलू नका. मी तुम्हाला बजावलं होतं ना, तुम्हाला मी कुठेही नेईन, पण किचन मध्ये जायचा हट्ट करू नका तरीही तुम्ही, आणि तेही मला न सांगता. हो, चूक झाली माझी, मी परत नाही येणार इकडे. अशा चुका प्लीज करत जाऊ नका, नाहीतर नाईलाजानी मला सरांच्या किंवा आत्याबाईंच्या कानावर घालावं लागेल. कारण कुठलीही गोष्ट मी लपून ठेवणार नाही, आणि खोटी तर नाहीच नाही. नाही नाही, त्यांना कशाला सांगताय? मी म्हंटल ना परत नाही येणार इकडे म्हणून. झालं तेवढं पुरे झालं, चला तुम्ही बाहेर चला. आहो, असं काय करताय? म्हणजे जाऊच्यात आपण, पण मगाशी जो प्लीज खूप झालं. बरं चला, मी तुम्हाला मदत करते. शपथ, तुम्ही लय भारी आहात. पण ही शेवटची वेळ, या पुढे पुन्हा कधीही तुम्हाला किचन मध्ये आणणार नाही. मीच परत येणार नाही. पांडुदादा, मला या कुठे असाल, पण या पुढे मला स्वयंपाकघरामध्ये अजिबात येऊन द्यायचं नाही. हा, ठरलं आमचं. छान हलवा, थोडं पाणी घातलं तरी चालेल. नाही मिस्टर किल्लेदार, पण आता मी जे काय सांगितलं ते तुम्ही हसण्यावर घेऊ नका प्लीज. अहो नाही मॅडम, मी ऍक्च्युली वेगळ्याच गोष्टीसाठी आणि वेगळ्याच कारणासाठी हसतोय. काही काही माणसांचं मला खरंच कौतुक वाटतं. म्हणजे आता आपल्याला बरं नाही आहे ना तर गप बसावं, पण नाही, हिला हौस आली मला शिरा करून घालायची. आता काही बोलू नका, नको नको म्हणत खाल्लात असणार सगळा शिरा. आता पर्याय आहे का माझ्या पुढे? माझ्या बायकोवर माझं प्रेम आहे, त्यामुळे तिने शिऱ्यात साखरेऐवजी मीठ घातलं तरी मला तो खावाच लागणार. मीठ? शिऱ्यामध्ये मीठ आहे? अहो असं कसं होईल? मी सगळं कानंदबाईंना विचारूनच घातलं होतं त्याच्यात. एक्सक्यूज मी सर, साखर लिहिलेल्या डब्यात जर मीठ असेल तर मला माहित नाही, कारण मी फक्त डबा बघितला, आत काय होतं ते मला माहित नाही. झालं, म्हणजे सगळं बोंबललंच ना. मी एवढी मेहनत करून सगळं केलं होतं आणि हे बघा, मला तुमच्या मेहनतीपेक्षा तुमची सेफ्टी जास्त महत्वाची आहे. आज तुम्ही हट्टाला पेटून शिरा केलात, पण इथून पुढे मला चालणार नाही. खरं तर मिस्टर किल्लेदार, मला याच विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्ही प्लीज यांना समजावा. नक्कीच बोलूया, पण त्याआधी तिने केलेला शिरा तिला एकदा खाऊन तर बघू देत. नाही, मला नकोय काही खायला. मी तुमच्यासाठी काही बनवू शकत नाही ना, माझा उपयोगच नाही आता काही. असं काय करतेस, थोडस खाऊन बघ, घे. आणि आता तर मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाहीये. चांगला झालाय शिरा. जानकी अगं, तुझ्या हातून असं कसं होईल? आणि समजा तुझ्या हातून साखरेऐवजी मीठ पडलंच, तरी तुझ्या हाताला इतका गोडवा आहे की शिरा गोडच लागणार. तुम्ही जानकी ताईचा नवीन नर्स आहे ना? त्या हॉस्पिटलात काम करतात तसल्या नर्स आहे का तुम्ही? माझं नाव सुगंधा परशुराम किल्लेदार. परशुराम किल्लेदार आहेत ना, त्यांची बायको आहे मी. तुमचं काय नाव आहे? कानन बेलोसे. गाव कुठलं आहे तुमचं? मुंबई. लग्न झाले?
हो पुरवाळ एक मुलगा आहे मला शाळेत आहे त्यांनावर काय करतो तुमचा काय सुगंधा मॅडम तुम्ही मला माझ्या खासगी आयुष्याविषयी काही विचारू नका मी उत्तर देणार नाही थोडा कडकशीच तिचंच दिसतंय त्याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाही आणि माफ करा सुगंधा मॅडम मी अशीच बोलते सॉरी खरं तर मला राग आला तुमचा पण कसे मला कोणीतरी पहिल्यांदाच सुगंधा मॅडम म्हणले त्यामुळे तुम्हाला माफी पुचकटच दिसतीये बाई हिला एकदा दल घडवलीच पाहिजे काही म्हणालात तुम्ही नाही काही नाही आलेच मी एक्सक्यूज मी मॅम ती सुरी होती तिथे ठेवा काय जानकी मॅडम सगळीकडे वावरत असतात त्यांना इजा होऊ शकते थँक्स आय एम सॉरी बोला वाकणे सांगितलेली सगळी कामं झाली का हो साहेब सगळी कामं झाली खरं पाहायला गेलं तर तुम्ही मला काम ठेवलंच नव्हतं काही हो प्रभातांशी आणि विक्रांतशी तुम्ही आधीच बोलल्यामुळे सगळं सोपं झालं होतं वाकणे जाओ हा विक्रांत इतक्या लवकर तडजोडीसाठी येईल असं वाटलंच नव्हतं मला आणि खरं तर मला काय म्हणायचं होतं ते प्रभाताईला लवकर कळलं साहेब आपल्यामध्ये समजोता झालाय ही बातमी मी सगळीकडे पसरवली आहे त्यामुळे मला नाही वाटत की आता वामनरावांना चेअरमन पद सांभाळण्यामध्ये काही अडचण निर्माण होईल वरवर सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत आता बघूया हा काय करतो ते पण साहेब या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही नक्की काय साधलं हे मला कळत नाहीये कारण वामनरावांना तुमचा विरोध होता मग तुम्ही मदत का केली त्यांना या वेळेला मी जरा एक वेगळी पद्धत अवलंबली आहे वाकणे म्हणजे कसं आहे शत्रूला थोडं गाफील ठेवलंय अशाने काय होतं की अशा गाफील असल्या क्षणी जर त्याच्यावर अचानक हल्ला झाला तर त्याला धावपळ करण्यासाठी जागाच उरत नाही पण साहेब या सगळ्या प्रकरणामध्ये शत्रू आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या ताकदवान होतं त्याचं काय हो दे की ताकदवान नाहीतरी आपल्याला लेच्यापेच्या शत्रूशी भांडायला आवडतच नाही होऊ दे ताकदवान मग तरी हा काही करू शकतो का नाही ते कळेल आपल्याला मग माझी मात्रा कशी लागू पडते ते बघाच तुम्ही हो पण या सगळ्या प्रकरणामध्ये वामनरावांना वेळ मिळतोय वाकणेस पोलीस काय करतात माहितीये ना एखाद्याला पकडतात त्याला मारतात मग देतात सोडून मोकळा कधीपर्यंत जोपर्यंत त्याची जखम भरत नाही तोपर्यंत एकदा का ती जखम भरली की पुन्हा पकडतात आणि त्या जखमेवरच मारतात अशानं खूप त्रास होतो वाकणेस पण मीही काही त्याला मोकळा सोडलेला नाही कधी ना कधीतरी येईलच माझ्या टप्प्यात तुमची बायको इथे चेहरा पाडून बसलीय ती का अशी बसली हे विचारावंसही वाटत नाहीये का तुम्हाला त्यात काय विचारायचंय साधारण कळलंय मला घरात काहीतरी घडलेलं असेल सांगून टाका आता काय नवीन घडलंय घरात आज पुन्हा त्या जानकीने माझा अपमान केला आणि तेही कोणासमोर तर त्या फालतू नर्स समोर या घरात मला काहीच किंमत नाहीये का ही झाली तुझी बाजू
आता खरं काय घडलं होतं ते सांग. आपला युवराज खोलीमध्ये रडत होता तेव्हा मी जरा बाहेर गेले होते, तर तेवढ्यात ती नर्स आपल्या खोलीत आली आणि तिने माझ्या युवराजला उचललं आणि त्यानंतर तिने न दिसणाऱ्या त्या जानकीकडे दिलं. हे बरोबर आहे का? अहिल्या, मुद्दा क्रमांक एक, तू आत्ता म्हणालीस माझ्या युवराजला, तसं नाही आहे, तर आपल्या युवराजला. मुद्दा क्रमांक दोन, जर युवराज रडत असेल तर त्या नर्सने येऊन त्याला घेतलं, त्याचं रडणं थांबवण्यासाठी घेतलं असेल, तर मला तरी त्याच्यात काही चूक वाटत नाही. आणि मुद्दा क्रमांक तीन, जर तिने युवराजला जानकीकडे दिलं असेल तर त्यात मला स्वतःला काहीही प्रॉब्लेम वाटत नाही. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? आणि उगाच काही माहिती नसताना निष्कर्ष काढू नका. त्या फालतू नर्स वरून आत्याबाई सुद्धा मला काहीतरी बोलले. त्यांच्या वयाला हे सगळं शोभत? हे बाबा, आत्याच्या वयाला काय शोभत काय शोभत नाही हे तुला सांगण्याचं काहीच कारण नाहीये. त्या अशा बाबतीत आत्या बहुतेक वेळेला बरोबरच असते. बरोबर आहे, या सगळ्यात माझाच दोष आहे. माझं नशीबच फुटकय, मला तुम्ही काय करणार? तुम्हाला दर दोन दिवसांनी या सगळ्यांचा पुळकं यायलाच हवा. आता बास, तू आता वेगवेगळ्या विषयाला फाटे पोडतेयस. मी तुला या आधीही सांगितलंय, या घरात तू आणि युवराज मला सगळ्यात जवळच्या, पण दरवेळेला काहीतरी कुरापती काढून घरातल्या प्रत्येकाशी जर का तू रोज भांडणार असशील तर मी किती वेळा तुझी बाजू घेऊ? मला दरवेळेला तुझी बाजू घेणं जमणार नाही. आईल्या, त्याची गरजही नाहीये. स्वतःचे अधिकार मिळवण्याची ताकद आहे माझ्यात. आणि हो, या पुढे तुम्ही माझ्या बरोबर आला नाहीत ना, तर मी आणि माझा मुलगा आम्ही दोघही जाऊन रस्त्यावर राहू. काय बोलतीयस तू? काही भान आहे का तुला? किती नाटकी बोलायचं, किती नाटकी वागायचं? बास आता, बास बास, खरंच बास. अहिल्या, मी तुला खरंच सांगतो, एखाद दिवशी ना. काय एखाद दिवशी? काय माझ्यावर हात उगाराल? अगं, मला मारून टाकाल? काय बोलतेस तू? नाही, तुम्ही जे काही बोलताय ना ते एकदा मला करून दाखवा. करून दाखवायची हिंमत असेल तर करा हे सगळं. मला मारून टाका एकदाच, म्हणजे तुम्हीही सुटाल आणि मीही कायमची सुटेन. मॅम, जपून तुम्ही आहात हो इकडे? बघत होते तुम्ही कसा चालायचा प्रयत्न करताय ते. अशा पद्धतीने मी कधी चालायला शिकणार? दोन पावलं चालली तरी धडपडते मी. साहजिक आहे मॅम. अहो, आत्ताच तर तुमची दृष्टी गेली आहे. जे लोक जन्मताच अंध असतात ना, ते आपली बाकीची सगळी इंद्रिय सावध ठेवतात. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत त्याच्या आवाजाचा अंदाज घेतात. आपल्या सावधपणालाच आपले डोळे करतात. म्हणजे? म्हणजे खरं सांगायचं तर मी पूर्वी काही अंध लोकांकडे नर्स म्हणून काम केलंय. अशी लोक आपल्या आजूबाजूच्या परिसराचा अंदाज पक्का करून घेतात. म्हणजे विशिष्ट करून ज्या खोलीत ते राहतात त्याचा नकाशा आपल्या डोक्यात पक्का बांधतात. आई शपथ कानंताई, मला हे सगळं शिकायचं आहे. नाही नाही, अहो लगेच कसं शिकता येईल, त्यासाठी काही दिवस तुम्हाला सराव करावा लागेल. हो मग चालेल ना, मी तयार आहे सराव करायला. आपण आजपासून किंवा आत्तापासूनच सुरुवात करूयात ना. हो चालेल. एक मिनिट, आपण आपण सुरुवात दरवाजापासून करूया. या. हा रूमचा दरवाजा आहे, इथून अगदी सरळ तुम्हाला चालत जायचंय आत. पावलांचा अंदाज मात्र तुम्ही बांधायचंय. चला. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. बस. कळलं तुम्हाला? खोलीच्या दरवाजापासून सहा पावलांवर तुमचा बेड आहे. याच पद्धतीने आपण खोलीतल्या प्रत्येक वस्तूचा अंदाज करायचा. पण हे सगळं शिकण्यासाठी मला थोडस तरी धडपडावं लागेलच ना. हो, म्हणजे तुम्हाला इजा होण्याची शक्यता आहे, पण मी आहे ना तुम्हाला सराव द्यायला.
पण माझ्याशिवाय नाही हा तुम्ही सांगाल ना ते कष्ट घ्यायला मी तयार आहे मला ना माझ्या अख्ख्या खोलीचा नाही फक्त खोलीचाच नाही सगळ्या घराचाच नकाशा डोक्यामध्ये बसवायचा माझं घर माझी बाग बागेतली आम्ही सगळी लावलेली झाडं फुलं हे सगळं सगळं मला ओळखता आलं पाहिजे